ह्या सर्व गोष्टीच्या संदर्भात आपण जे काही सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, याच्यामध्ये वेगवेगळ्या आमदारांनी, सन्माननीय नेत्यांनी या संदर्भाची भूमिका ठेवलेली आहे. आमचे जे प्रवक्ते आहेत ज्यांना आम्ही सर्व 40 आमदारांमधून दीपक केसरकर सन्माननीय यांना आम्ही भूमिका मांडण्यासाठी समोर केलं होतं आणि ते आजही म्हणतात, आजसुद्धा त्यांनी हीच भूमिका मांडलेली आहे की आमची जी भूमिका होती ती उद्धवजींना आज जरी पटली नसेल तर 1-2 महिन्यानं पटेल, 6 महिन्यानं पटेल, आणि ज्यावेळेस मातोश्रीचे दरवाजे आमच्यासाठी खुले होतील त्यावेळेस आम्ही नक्कीच उद्धव साहेबांच्याकडे जाऊ, ही भूमिका ठेवून आम्ही या ठिकाणी हा उठाव केलेला आहे. We'll be right back.